दोन फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला, ए क्यूब प्लस बी क्यूबचा. कोणता फॉर्म्युला माहिती आहे? ए क्यूब प्लस बी क्यूब. कोण सांगेल पटकन? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस ए बी इन ब्रॅकेट ए प्लस बी. बरोबर. ए प्लस बी, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस थ्री ए बी इंटू ए प्लस बी ब्रॅकेट ए प्लस बी. बरोबर. आणि अजून एक फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूबचा काय येणार? ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब प्लस थ्री ए बी ब्रॅकेट ए मायनस बी. बरोबर. ॲक्च्युली आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूबचाच आणि ए क्यूब मायनस बी क्यूबचाच दोन फॉर्म्युले बघायचे आहेत, पण असे नको आहेत, या फॉर्ममध्ये नको आहेत. तर ते कोणते फॉर्म्युले आहेत? त्यासाठी आपण ए मायनस बी मल्टीप्लाय बाय ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर सॉल्व करूया. ए मायनस बीनी कोणाला मल्टीप्लाय करायचं? ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा एक एक स्टेप करूया. सांगा पटकन. एनी मल्टीप्लाय करतो एला, ए स्क्वेअरला ए क्यूब येणार. एनी ए बीला मल्टीप्लाय केला ए स्क्वेअर बी, त्यानंतर एनी बी स्क्वेअरला मल्टीप्लाय केला. कोण आहे का बोलतंय का? ए बी स्क्वेअर. एक दोन तीन चार पाच सहा सात साधनांचे आवाज आहेत का? एकच आवाज आहे. बाकीचे माईक बंद करून बोलत आहेत का? एनी ए स्क्वेअरला मल्टीप्लाय केला ए क्यूब, एनी ए बीला मल्टीप्लाय केला ए स्क्वेअर बी, एनी बी स्क्वेअरला मल्टीप्लाय केला ए बी स्क्वेअर, त्यानंतर मायनस बीने मल्टीप्लाय करूया प्रत्येकाला आणि बीची टर्म नंतर लिहूया. मायनस बीने ए स्क्वेअरला मल्टीप्लाय केल्यावर मायनस ए स्क्वेअर बी, मायनस बीने ए बीला मल्टीप्लाय केला प्लस ए बीला ए बी स्क्वेअर, आणि मायनस बीने प्लस बी स्क्वेअरला बी क्यूब. याच्यामध्ये ए बी स्क्वेअर प्लस आहे आणि ए बी स्क्वेअर मायनस आहे. दिसतीय? प्लस ए बी स्क्वेअर मायनस ए बी स्क्वेअर कॅन्सल झाली. तशीच अजून कोणती टर्म कॅन्सल होईल? ए स्क्वेअर बी प्लस आहे आणि मायनस ए स्क्वेअर बी आहे, कॅन्सल झाले. प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह कॅन्सल होतं. तसं म्हणजे आन्सर काय आलं? ए क्यूब मायनस बी क्यूब. कुणाचा आन्सर मिळाला आपल्याला? ए मायनस बीला कशाने मल्टीप्लाय केलं? ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअरनी. म्हणून आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला असा पाठ करतो, लक्षात ठेवतो. हा फॅक्टरच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये एक फॅक्टर आहे ए मायनस बी आणि एक फॅक्टर आहे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा पण ए क्यूब प्लस बी क्यूबचाच फॉर्म्युला आहे, पण याच्यामध्ये फॅक्टर्स नाही आहेत. किंवा याच्यामधून तुम्ही ए प्लस बी कॉमन घेऊन सिम्प्लिफाय केलं तरी हेच येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. ए प्लस बी कॉमन घेतला तरी इथे येणार ए प्लस बीचा स्क्वेअर, जो असणार आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि त्याच्यामध्ये मायनस थ्री ए बी केलं प्लस टू ए बी मायनस थ्री ए बी मायनस ए बी येणार आहे. म्हणजे हा इथे आता फॉर्म्युला कोणता घेतला आपण? मायनसचं प्रूव्ह केलं, नाही का रे? प्लसचं काय येईल सांगा? प्लसचा रिझल्ट प्रूव्ह करूया. म्हणजे ए प्लस बीने कुणाला मल्टीप्लाय करायचं? तर ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअरला मल्टीप्लाय करून बघूया. प्रत्येक स्टेप तुम्ही सांगणार आहे, मी लिहिणार आहे. एनी ए स्क्वेअरला मल्टीप्लाय केला काय मिळेल? ए क्यूब. एनी मायनस ए बीला मल्टीप्लाय केला? एनी प्लस बी स्क्वेअरला मल्टीप्लाय केला? प्लस बीने ए स्क्वेअरला मल्टीप्लाय केला? प्लस ए स्क्वेअर बी. प्लस बीने मायनस ए बीला मल्टीप्लाय केला? आणि प्लस बीने प्लस बी स्क्वेअरला मल्टीप्लाय केलं? आणि प्लस ए बी स्क्वेअर मायनस ए बी स्क्वेअर कॅन्सल झाले आणि ए स्क्वेअर बी मायनस आहेत प्लस ए स्क्वेअर बी कॅन्सल झाले. काय राहिलं? तर ए क्यूब आणि इकडे प्लस बी क्यूब. कशाचा रिझल्ट होता तो? ए प्लस बी
मल्टीप्लाय बाय काय, तर ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॅक्टरच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला आपल्याला इथून पुढे वापरायचा. ह्याचा ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय, ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. काय करताय, पहिल्यांदा हे दोन फॉर्म्युले लिहा जे माहीत आहेत ऑलरेडी, आणि त्यानंतर हे प्रूफ लिहा. त्याचा रिझल्ट ए क्यूब मायनस बी क्यूब येतो, म्हणून ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आपण हा वापरणार आहे, आणि नंतर हा रिझल्ट आहे ए क्यूब प्लस बी क्यूब. एक एक्झाम्पल घेऊया लगेच. फाइंड द फॉलोइंग प्रोडक्ट. फर्स्ट एक्स प्लस थ्री वाय, एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स वाय प्लस नाईन वाय स्क्वेअर. x प्लस थ्री वाय एक्स स्क्वेअर मायनस नाईन एक्स वाय मायनस थ्री एक्स वाय प्लस नाईन वाय स्क्वेअर. कोण जाय करतंय राशी, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे रेंजचा? बरं, बघा हे आयडेंटिटी वापरून म्हणजे हा रिझल्ट वापरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. असंही तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी आन्सर मिळणार आहे तुम्हाला, पण डायरेक्ट तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला आयडेंटिटी वापरायची आहे. सांग एक्स क्यूब प्लस ट्वेंटी सेवन वाय क्यूब बरोबर सेवन ए मायनस फाईव्ह बी. सेवन ए मायनस फाईव्ह बी इन ब्रॅकेट फोर्टी नाईन ए स्क्वेअर प्लस थर्टी फाईव्ह ए बी. फोर्टी नाईन ए स्क्वेअर प्लस थर्टी फाईव्ह ए बी प्लस ट्वेंटी फाईव्ह बी स्क्वेअर. बघा हे लक्ष द्या, जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर इथे लक्ष द्या. एक्स प्लस थ्री वाय इथे पटकन लक्षात आलं पाहिजे. ए प्लस बी मध्ये, ए प्लस बी मध्ये ए म्हणजे एक्स आहे आणि बी म्हणजे थ्री वाय आहे, आणि मग ए प्लस बी एक फॅक्टर असेल, ए प्लस बी एक फॅक्टर असेल तर दुसरा फॅक्टर काय आहे, तर ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. असा फॅक्टर इथे आहे का? ए स्क्वेअर म्हणजेच इथे ए काय आहे, तर एक्स आहे आणि एक्स स्क्वेअर आहे आपल्याकडे, मायनस ए बी आहे ते, आणि ए बी म्हणजेच काय, एक्स इंटू थ्री वाय, आणि थ्री एक्स वाय म्हणजेच काय आहे, एक्स इंटू थ्री वाय हे मिळालं आपल्याला ए स्क्वेअर मायनस ए बी. आणि प्लस नाईन वाय स्क्वेअर म्हणजे बीचा स्क्वेअर आहे का? बीची व्हॅल्यू आहे थ्री वाय, नाईन वाय स्क्वेअर हा थ्री वायचा स्क्वेअर आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळं मग हे कुठल्या फॉर्ममध्ये आलं, तर ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आहे. या फॉर्ममध्ये आल्यानंतर याचा रिझल्ट काय असतो, तर ए क्यूब मायनस बी क्यूब असतो. म्हणजेच ए ची व्हॅल्यू काय आहे, फायनल आन्सर काय येणार मग, तर ए ची व्हॅल्यू आहे एक्स आणि बी काय आहे, तर थ्री वाय. म्हणून आन्सर येणार एक्सचा क्यूब मायनस मायनस का प्लस रे, हा पहिला फॅक्टर ए प्लस बी असेल तर ए क्यूब प्लस बी क्यूब असतो, म्हणजे एक्स क्यूब प्लस थ्री वायचा क्यूब हे आन्सर येणार. एक्सचा क्यूब आहे तसा प्लस थ्री वायचा क्यूब असतो ट्वेंटी सेवन
वाय क्यूब याच्यामध्ये काय अडचण आहे का? समजलंय? कन्फ्युजन होत आहे काय होत आहे? कुणाला डाऊट असेल तर विचार. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हा जो क्वेश्चन दिलेला आहे तो ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे हे फक्त सांगता आलं पाहिजे. आणि एकदा ते कळालं या फॉर्ममध्ये तर याचा रिझल्ट डायरेक्ट असतो ए क्यूब प्लस बी क्यूब. तसंच सेम एक्झाम्पल इथे दिलं आहे. त्याच्या अगोदर हे दोन आयडेंटिटी सांग सगळ्यांनी. दोन आयडेंटिटी जे चूक कुठे होते बोलताना ए क्यू प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला सांगताना ए प्लस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर असं बोललं जातं का? तर ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे जो आपल्या लक्षात असतो. आणि याचा फॉर्म्युला ए क्यू मायनस बी क्यूबचा ए मायनस बी फर्स्ट फॅक्टर आणि सेकंड फॅक्टर मात्र ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा लक्षात असतो. ॲक्च्युली तो नाही आहे कारण ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा कशाचा स्क्वेअर असतो तर ए प्लस बी होल स्क्वेअर. त्याचा आणि याचा तसा संबंध नाही आहे हे प्रूव्ह आपण केलेलं आहे. तर मला फक्त ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हे दोन फॉर्म्युले सांगायचे आहेत. स्टार्ट कोण करतं आहे? बोला रुद्राक्ष. नेक्स्ट a cube plus b cube is equals to a plus b into a square minus a b plus b square. a cube minus b cube is equals to a minus b into a square plus a b plus b square. Next. a cube plus b cube is equals to a plus b into a square minus a b plus b square. a cube minus b cube is equals to a minus b into a square plus a b plus b square. Next. a cube plus b cube is equal to a plus b in into a square minus a b plus b square. a cube minus b cube is equal to a minus b into a square plus a b plus b square. Next. a cube plus b cube is equal to a plus b into a square minus a b plus b square. a cube minus b cube is equal to a minus b into a square plus a b plus b square. Good. a cube plus b cube is equal to a plus b into a square minus a b plus b square. a cube minus b cube is equal to a minus b a square plus a b plus b square. Next. a cube plus b cube is equal to a plus b into a square minus a b plus b square. a cube minus b cube is equal to a minus b square plus a. काय करते? रेंजचा प्रॉब्लेम नाहीये. आवाज तुझा कणकणी देतोय. उगाच माईक बंद करू नको. लक्ष नाहीये. नबीला सांगितलं? नबीला a cube plus b cube is equal to a plus b into a square minus a b plus b square. a cube minus b cube is equal to a minus b into a square plus a b plus b square. हा राशी आली का रेंज? हा शेर. हा सांग. मी सांगू ना? हा. a cube plus b cube is equal to a plus b into a square minus a b plus b square. a cube minus b cube is equal to a minus b into a square plus a b plus b square. बघा लक्ष द्या, इथे सेवन ए मायनस फाईव्ह बी आहे. म्हणजे असं काहीतरी आहे ए प्लस बी किंवा ए मायनस बी. ए मायनस बीचं आहे ते. आणि मग हे कन्फर्म करायचं की हा सेकंड फॅक्टर असा आहे का बघूनच कळतं आहे असं काहीतरी आहे.
फक्त कन्फर्म करायचं म्हणजे ए चा स्क्वेअर पाहिजे म्हणजे याचा स्क्वेअर पाहिजे म्हणजे सेवन ए चा स्क्वेअर पाहिजे. 49A² म्हणजे कोणाचा स्क्वेअर असतो तर 7A² असतो हे माहिती आहे आपल्याला. प्लस इथे ए बी पाहिजे, ए काय आहे 7A आणि बी काय आहे 5B, म्हणजेच इथे 7A मल्टिप्लाय बाय 5B पाहिजे आणि 7 × 5 = 35 AB आहे ऑलरेडी, म्हणजे 35 AB ऐवजी तुम्ही 7A × 5B लिहायला हरकत नाही. आणि प्लस बी स्क्वेअर पाहिजे, बी ची टर्म काय आहे 5B, 5B चा स्क्वेअर येतो 25B² आणि तो आहे, म्हणून 5B² या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की आपल्याला ही आयडेंटिटी डायरेक्ट वापरता येईल, x − y (x²+xy+y²). मग याचा रिझल्ट काय असतो तर x³ - y³, म्हणजेच आन्सर काय येणार तर 7A³ - 5B³, म्हणजेच फायनल आन्सर येईल 7³ काय असतो 343A³ - 5 × 125B³. आलेलं आहे सगळ्यांचं बरोबर? काय झालं? तुम्ही त्रास द्यायचं ठरवलंय का? आवाज येतोय का माझा? मग तुम्ही रिप्लाय का नाही देत आहे? तुम्ही बायोला आणि केमिस्ट्रीला रिप्लाय देणं चालू केलंय का? तुम्ही बोलायला सुरुवात केली का बायो आणि केमिस्ट्रीला व्यवस्थित का? तोच प्रॉब्लेम आहे. कम्युनिकेशन चांगलं झालं का तुमचं? क्लास चांगले होत आहेत का? लेक्चर झाले नाही ना जास्त का? झाले बायोचं झालं. केमिस्ट्रीचं? केमिस्ट्रीला तुम्हाला खूप वेळा सांगायला लागतं ना, अरे बोला की अरे बोला की, आणि तुम्ही काहीच रिप्लाय देत नाही, असं होतं ना केमिस्ट्रीला? किती वेळा बोलायचं तरी सुद्धा बोलत नाही. आणि मग हे या फॉर्म मध्ये चालतं तसं, तुम्हाला याच्यावरून हे डायरेक्ट लिहिता येण्यासारखं आहे, म्हणजे आन्सर डायरेक्ट लिहिता येण्यासारखं आहे, हे ऍडजस्ट करून दाखवायची गरज नाही, पण हे लिहिलेलं चांगलं. आपण म्हणजे आता सुरुवात करतो या फॉर्म्युलेला, म्हणून या फॉर्म मध्ये सेपरेटली लिहिल्यानंतर हा नेक्स्ट एक्झाम्पल घ्या आणि त्यापर्यंत विचार करून सांग. स्क्रीन ब्लर दिसतीये. ब्लर दिसतीये बाकीच्यांना? क्लिअर हा. आता अजून पण? हो सर अजून ब्लर आहे. मग लेफ्ट होऊन जॉईन करा तिथे, थोडस आज रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय का? नाही ना. उलट का दिसतय? हा ठीक आहे का? बरोबर आता अरे असं कसं? बाकीच्यांना? प्रीती, राशी? नबीला? तू लॅपटॉप वर जॉईन केलंय का मोबाईल वर? मोबाईल वर प्रॉब्लेम यायला पाहिजे. लॅपटॉप मध्ये सेटिंग मध्ये कधी कधी कमी जास्त झालेलं असतं, पण मोबाईल मध्ये तर एकच सेटिंग असतं. बघ परत एकदा चेक कर, लेफ्ट होऊन जॉईन हो, परत काहीतरी करावं लागेल, मार जरा मोबाईलला. हां नेक्स्ट क्वेश्चन आहे 0.9x + 0.7y. 0.9x + 0.7y मल्टीप्लाय बाय 0.81x² - 0.63xy आणि प्लस 0.49y² + 0.49y² सॉल्व्ह करा हे आणि शेवटचं यातला सेकंड फोर्थ म्हणूया 2x / y 5
मायनस 3y/7, 2x/5 मायनस 3y/7, 9y²/49. प्लस 7x²/25 + 7x²/25 + 6xy/35 + 6xy. हे दोन एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता आले याचा अर्थ तुम्हाला हा पार्ट सगळा समजला, हे फॉर्म्युले समजले, काहीच प्रॉब्लेम नाही. मग आता जर हे दोन एक्झाम्पल बरोबर आले तर, आणि चुकायचे नसतील तर थोडेसे शांतपणे व्यवस्थित सॉल्व करा, गडबड करू नका. आदिती काय प्रॉब्लेम आहे का आता? सर स्क्रीन ब्लर दिसते. अजून ब्लर दिसते सर. रागवू नको रे. बघा जरा काहीतरी करा मोबाईलला. हां, बसून झाले का क्लिअर? क्लिअर दिसतंय. गोंधळ झाला आहे, बघू दे जरा. माझा अक्षर बिघडलंय का? हां, आता लाईट, अजून एक लाईट लावली. उलटा आता ब्लर झाली. हां हां, होईल. थांबा जरा. आता 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 क्लिअर आहे एकदम? हो. मग अशी होती त्यापेक्षा चांगली दिसते का नाही कळत? लाईट बंद केल्यावर बघा. मला हे बघायचं आहे की बोर्डवरची लाईट जी आहे त्याच्यामुळं अक्षरं जास्त चांगली दिसतात का थोडीशी हे दिसतात. मी आता लाईट वरची फक्त बंद करतो, बाकीचे सगळे चालू. थोड्या वेळाने बघा, लगेच नको. काय फरक पडतोय? उठून दिसतात कोण कधी लाईट वरची चालू असताना का नंतर? काय फरकच पडत नाही. आता जास्त क्लिअर दिसतंय ना? ठीक आहे. सांग हे हे काय करू याचं? झिरो पॉईंट नाईन एक्स म्हणजे ए आहे, 0.7y म्हणजे बी आहे. म्हणजे 0.9x + 0.7y इथपर्यंत ठीक आहे, ए प्लस बी. पण इथे काय, 0.9x स्क्वेअर आहे का? 0.9 स्क्वेअर काय असतो? 0.81 असतो. म्हणजे इथे असं लिहिता येईल आपल्याला, 0.81 म्हणजे खाली लिहितो मी इथे, 0.81 म्हणजे 0.9 स्क्वेअर, आणि एक्स आहे ऑलरेडी म्हणजे 0.9x² म्हणजे आपल्याला जे पाहिजे ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, त्या फॉर्ममध्ये येण्याचे चान्सेस वाढत आहेत आपल्याला. मायनस 0.63xy आपल्याला कोणाचा प्रोडक्ट पाहिजे? 0.9 आणि 0.7 प्रोडक्ट काय असतो? मल्टिप्लिकेशन 9 7 9 7 63 0.63 येणार आहे. म्हणजे मी इथे 0.9x × 0.7y असं लिहू शकतो का? तर यांचा प्रोडक्ट 0.63xy येणार आहे. आणि प्लस 0.49y² म्हणजे काय? तर प्लस बी स्क्वेअर. ए आणि बी 0.7y² आणि मग हे कुठल्या फॉर्ममध्ये? तर परत एकदा ए प्लस बी आणि कुठं गेला तो? आयडेंटिटी खाली होती. ठीक आहे, इथे लिहितो परत, ए प्लस बी मल्टीप्लाय बाय ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा कसे, ह्याचा रिझल्ट काय असतो? तर ए क्यूब प्लस बी क्यूब. म्हणजे याचा आन्सर काय येणार? तर 0.9
नाईन एक्सचा क्यूब प्लस 0.7y क्यूब आणि मग 0.9x क्यूब काय असतो 0.729x³ प्लस 0.343y³ एवढं बरोबर आहे. काय चुकलं नाही आपल्याला बघायला चुकतंय का बघा लगेच कळत नसलं की दुसऱ्याचं चुकलंय पुस्तकातलं चुकलं म्हणायचं पब्लिकेशनच चुकलंय लगेच शाळेला कशी शिवाय देतो नावं ठेवतो तसे मग पब्लिकेशनला पण सरकारला पण नावं ठेवायचे या चुका झाल्यात पुस्तकामध्ये एवढ्या चुका असतात का कधी एकच चूक सापडलेली असते ते पण आपल्यालाच दिसत असते ती नसते पण चूक. सांगा काय आलं आन्सर आन्सर नाही सांगितलं प्रीती 8x³ / 125 - 27y³ / 343 बरोबर बघा लक्षात येते का हा हा जो 2x / 5 - 3y / 7 हा ए मायनस बी दिसत असेल तर तुम्हाला हे लक्षात पाहिजे आलं पाहिजे की ए चा स्क्वेअर कुठेतरी असणार आणि ए चा स्क्वेअर म्हणजे 2x / 5 चा स्क्वेअर कुठे आहे काय चुकलंय चुकलंय की काहीतरी का नाही 2x / 5 / 4x / 4x² / 25 पाहिजे इथे 7 आहे 4 पाहिजे होतं ना हे बरोबर आहे की इथे काय पाहिजे तुमचं आन्सर कसं आलं प्रीती 4x² / 25 म्हणलं का शबश हा म्हणजे याचा स्क्वेअर 2x / 5 काय 4x² / 25 तू त्याच्या पुढच्या स्टेपला मी इथे काय लिहिणार 2x / 5 फक्त सेकंड टर्म आहे ती मी पहिल्यांदा लिहिली त्यानंतर मिडल टर्म काय असते ए मायनस बी असेल तर ए स्क्वेअर मायनस नाही प्लस असते प्लस ए बी असते ए बी म्हणजे कोणाचं प्रोडक्ट 2x / 5 आणि 3y / 7 टू 3 = 6 आणि 5 = 5 7 = 35 6x / 35 म्हणजे हा प्रोडक्टवाली टर्म आहे जी मध्ये लिहितो आपण म्हणून मी मध्ये लिहितो 6xy / 35 आणि प्लस 9y² / 49 आणि मग हा ही जी मधली टर्म आहे ती 6xy नाही लिहायची मला ए बीच्या फॉर्ममध्ये लिहायची म्हणजेच 2x / 5 मल्टीप्लाय बाय 3y / 7 हे झालं ए बी आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3y / 7 आणि पहिला फॅक्टर आहे तसा 2x / 5 - 3y / 7 आणि मग ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर इथे ब्रॅकेट दिलं तर चालेल नाही दिलं तर चालेल ह्याचा रिझल्ट काय आहे तर याच्यानुसार इकडे ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे काय येणार 2x / 5 - 3y / 7 = 2x म्हणजे 8x³ / 125 - 27y³ / 343 हे बरोबर आहे (4x²/25) आहे तिथे माझ्याकडनं ते 7 झालं होतं ठीक आहे पुढचं थोडेसे त्यातले विचित्र अवघड वाटण्यासारखे एक्झाम्पल सिम्प्लिफाय द फॉलोइंग
या टाईपचे किंवा या फॉर्म्युल्यावर आधारित सिम्प्लिफाय द फॉलोइंग मध्ये फर्स्ट आहे 7x³ + 8y³ आणि -4x + 3y फर्स्ट फॅक्टर आहे आणि सेकंड फॅक्टर दिलं आहे त्यांनी 16x² - 12xy + 9y² 16x² - 12xy + 9y² असं सेकंड फॅक्टर आहे. याचं आन्सर फाईंड करायचं, सिम्प्लिफाय करायचं सांगितलं. आणि नेक्स्ट सेकंड क्वेश्चन पण लिहितो इथे, बघा ट्राय करा येईल, जास्त काही वेगळं विचित्र नाही आहे. 6m - n 36m² + 6mn + n 36m² + 6mn + n² पाहिजे, n स्क्वेअर. आणि मायनस एक फॅक्टर दिला त्याने, 3m + 2n ब्रॅकेट³ 3m + 2n ब्रॅकेट³ दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. बघ काय लक्षात येते का, सुचत आहे का? जिथे आयडेंटिटी वापरता येते तिथे लगेच आयडेंटिटी वापरा. आणि पुढे मग हा आता ठीक आहे. -57x³ - 19y³ बरोबर. ठीक आहे, हे काय पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुमच्या काय लक्षात यावं लागेल तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की इथे a + b (a²) - ab + b² आयडेंटिटी वापरता येईल. म्हणजे हा पार्ट आहे तसा ठेवूया, म्हणजे 7x³ + 8y³ आहे तसा. मायनस इथे 4x + 3y आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये हा कोणाचा स्क्वेअर आहे, 4x² आणि मायनस 12xy म्हणजेच काय, 4x आणि 3y चं प्रोडक्ट, 4x × 3y आणि प्लस 9y² म्हणजे 3y चा स्क्वेअर 3y ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मग a² - ab + b² a × b (sorry a + b) हे आयडेंटिटी काय आहे, a + b (a²) - ab + b² तर याचा रिझल्ट असतो a³ + b³ म्हणजे याचा आन्सर काय येणार, तर एक आहे 4x³ मायनस का प्लस 3y³ आणि बाकी हा पार्ट आहे तसं ठेवायचा, याच्यामध्ये काय चेंजेस करायचे नाहीत. 7x³ + 8y³ - हे सगळं आणि मग ब्रॅकेट ओपन करूया, म्हणजे 7x³ + 8y³ ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळे 4x³ काय असतो, 64x³ येणार आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 64x³ आणि 3y³ म्हणजेच 27y³ येणार, ब्रॅकेट ओपन केल्यामुळे -27y³ आणि मग लाईक टर्मची ॲडिशन करा, 7x³ आणि -64x³ यांची ॲडिशन किती येईल, 7 - 64 -57x³ आणि मग 8y³ आणि -27y³ 8 - 27 -19y³ एवढं आन्सर. असंच आयडेंटिटी इथे कुठे वापरता येते, म्हणजे दोन ब्रॅकेट असले दिसले a + b (a²) - ab + b² किंवा a - b (a²) - ab + b² की लगेच पटकन तुम्हाला आयडेंटिटी वापरता आली पाहिजे किंवा फॉर्म्युला म्हणूया.
बघा इथे काहीतरी करतो मी ॲडजस्टमेंट. ही पहिली टर्म आहे 6m मायनस एन, आणि सेकंड फॅक्टर जो हा दिसतोय त्याला थोडं ॲडजस्ट करतो. 6m a आहे आणि बी एन आहे, आणि मग ए मायनस बी फर्स्ट फॅक्टर असेल. आता ए क्यूबची आयडेंटिटी चालली त्याच्यातलेच एक्झाम्पल आहेत म्हणून पटकन लक्षात येईल. एक्झाममध्ये असं काही नसतं, त्यांनी सांगितलेलं नसतं ही आयडेंटिटी किंवा हे फॉर्म्युले वापरा, पण हे बघितल्याबरोबर पटकन लक्षात येतं आहे किंवा आलं पाहिजे ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये काहीतरी दिसतंय. मग ते आहे का कन्फर्म करायसाठी 36m² म्हणजे 6m² प्लस ए बी म्हणजे 6m × n, 6m × n म्हणजे 6mn, आणि प्लस बीचं स्क्वेअर म्हणजे एनचं स्क्वेअर, का तर बी एन आहे. म्हणजेच आपल्याला मायनस हा फॅक्टर मात्र आहे तसंच ठेवूया, 3m + 2n ^3. आणि मग इथे आपल्याला लक्षात येईल की ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. काय येणार रिझल्ट? तर ए क्यूब प्लस बी क्यूब याचा रिझल्ट काय येणार? हा कुठल्या फॉर्ममध्ये? ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि याचा रिझल्ट येतो ए क्यूब प्लस मायनस बी क्यूब, म्हणजे याचा रिझल्ट येणार 6m³ - n³. हा सगळा पार्ट. त्यानंतर मायनस इथे काय आहे? 3m + 2n ^3 आहे, म्हणजे इथे 6m³ काय असतो? 216 n³. 6 × 36 × 6 म्हणजे 216 m³ मायनस एन क्यूब मायनस 3m + n² ^3. आणि मग हे सिम्प्लिफाय अजून करायचं असेल तर करता येईल, पण करायचं आहे का? बापरे, करायचं आहे की रे? सांगा, याचं एक्सपेन्शन करायला लागेल. 216 m³ - n³ हा ब्रॅकेट आहे तसा, मायनस ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा, लांबला चकतो. काय येणार? 3m³ म्हणजे लिहितोय तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? ए क्यूब प्लस 3 a² b + 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. 3ab कॉमन असणार नाही लिहिलं मी, कारण मला सगळं सेपरेटच पाहिजे, आणि बरंचसं कॅन्सल पण होईल किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन होईल. आणि मग हा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला 3m + 2n ब्रॅकेट क्यूबसाठी वापरायचा असेल तर पहिल्यांदा 3m³ ब्रॅकेट क्यूब का डायरेक्ट लिहू? 27m³ कळेल का सगळ्यांना? लिहितो नाही खरं, ते बाकीचं पण कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3m³ असंच लिहितो प्लस 3 × a² म्हणजे 3m² मल्टीप्लाय बाय बी म्हणजे 2n, आणि प्लस 3ab² 3 a काय आहे तर 3m आहे, प्लस बी काय आहे? 2n² आणि प्लस बी क्यूब म्हणजे 2n³ आणि मग हे सिम्प्लिफाय करूया थोडंसं. मायनस ब्रॅकेटमध्ये 3m³ काय येतो? 27m³ आणि यांचा सगळ्यांचा प्रोडक्ट 3² 9 × 9 = 18 18³ - 54 मायनस का? ब्रॅकेट ओपन नाही केलं मी, आतमध्ये प्लसच येणार सगळं. 54m² n येणार, त्यानंतर 3³ = 9 आणि 2² = 4 9 × 4 = 36 18 कुठनं आलं? 36mn² बरोबर प्लस 2n³ 2³ = 8n³. ह्याच्यामध्ये इथपर्यंत काय अडचण आहे का बघा? मी आता ब्रॅकेट ओपन करतो. 216m³ - n³ = 216m³ - n³. कुणाला वाटत असेल हे काय बोलतंच मोठं आहे, विचित्र आहे, वाटायला हरकत नाही, पण हे आत्ता वाटतंय तर पुढच्या वेळेस असं एक्झाम्पल आल्यावर त्यावेळेस तरी वाटे नको, त्याच्या पुढे परत आल्यावर, नाहीतर मग दरवेळेस आलं की हे काय असलं एवढं असतं का ना असं तसं रडगणं नको. एकदा ठीक आहे बाबा, एक्सपान्शन करावं लागतंय,
आता ब्रॅकेट ओपन करूया, ऍडिशन सबट्रॅक्शन काय करता येईल बघूया. 27m³ मायनस, सगळ्यांचे साईन चेंज होते, मायनस 54m² n मायनस 36mn² मायनस 8n³. आता याच्यामध्ये कोणाची ॲडिशन सबट्रॅक्शन येईल, तर m³च्या दोन टर्म आहेत, 216m³ आणि मायनस 27m³. 216 मायनस 27 किती? 189m³. आणि मायनस एन क्यूब आणि मायनस 8n³ मायनस 9n³ आणि मायनस 27 नाही सॉरी मायनस काय 54m² n मायनस 36mn²